धाराशिवमध्ये उमेदवारीवरून भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच. भाजपच्या राष्ट्रवादीच्या इच्छुक उमेदवाराला विरोध. विक्रम काळे यांना उमेदवारी न देण्याची कार्यकर्त्यांची मागणी. चंद्रपुरातील सर्व 6 जागा काँग्रेस लढणार. मतदारसंघ मित्रपक्षाला द्यायचा की नाही याचा निर्णय श्रेष्ठी घेणार. आमदार सुभाष धोटे यांचं महत्त्वाचं वक्तव्य. महादेव जानकर बारामतीमध्ये उमेदवार देण्याच्या तयारीमध्ये. जानकरांच्या पहिल्या यादीत 100 उमेदवारांची नावं असणार. लोकशाही मराठीला सूत्रांची माहिती. चंद्रशेखर बावनकुळेंचा आज इचलकरंजीमध्ये मेळावा. भाजप आणि आमदार प्रकाश आवाडे यांचं मनोमिलन नाहीच. प्रकाश आवाडे राहुल आवाडे यांना मेळाव्याचं निमंत्रण नाही. सोने चांदी पुन्हा महागले. सोने 1100 रुपये तर चांदी 1700 रुपयांनी महाग. दिवाळीपर्यंत सोनं 80,000 तर चांदी लाखांच्या घरात पोहोचण्याची शक्यता. धनंजय मुंडेंच्या विरोधात फुलचंद करारांनी थोपटले दंड. फुलचंद कराड पवारांच्या राष्ट्रवादीकडून लढण्यास इच्छुक. शरद पवार फुलचंद कराडांना संधी देणार का याकडे मात्र लक्ष. चांदवडचे आमदार राहुल आहेर यांची निवडणुकीतून माघार. विधानसभा निवडणूक न लढण्याची आमदार आहेरांची घोषणा. अमरावतीमध्ये आमदार रवी राणा यांना धक्का. युवा स्वाभिमानचे प्रवक्ते जितू दुधाने यांचा संघटनेला रामराम. जितू दुधाने यांनी राणांकडे पाठवला राजीनामा. सलमान खानला वाय प्लस दर्जाची सुरक्षा. बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर सरकारचा महत्वाचा निर्णय. नागपूर जिल्हा प्रशासन विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज. वयोवृद्धांसाठी घरातून मतदानाची सोय. नागपूरचे जिल्हाधिकारी विपिन इटनकर यांची माहिती. माड्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये सहकार चहाचं राजकारण. माड्यातून बबनदादा शिंदेंच्या उमेदवारीला विरोध. बबनदादा शिंदे पवारांच्या राष्ट्रवादीतून लढण्यास इच्छुक. मावळमध्ये राष्ट्रवादी अजित पवार पक्षात नाराजी नाट्य. प्रदेश उपाध्यक्ष बापू भेगडे यांनी महामंडळ नाकारलं. बापू भेगडे मावळमधून उमेदवारीसाठी अद्यापही आग्रहीच. रत्नागिरी सिंधुदुर्गात काँग्रेसला एकही जागा नाही. एकही जागा मिळणार नसल्यानं काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी. लोकशाही मराठीला सूत्रांची माहिती. ठाकरेंच्या शिवसेना आमदारांची आज मुंबईत महत्वाची बैठक. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खलबत्त होणार. निवडणुकीच्या प्रचारासंदर्भात आदेश देण्याची शक्यता. गव्हाच्या MSP मध्ये 150 रुपयांची वाढ. रब्बी पिकांसाठी MSP मध्ये 130 ते 300 रुपयांची वाढ. तर विधानसभेच्या तोंडावर MSPत वाढ करण्याचा सरकारचा निर्णय. कोल्हापूरमध्ये 19व्या पोलीस कर्तव्य मेळाव्याचं आयोजन. पोलिसांच्या आदेशावर श्वानांच्या शानदार कसरती. श्वानांच्या कसरतीनं जिंकली उपस्थितांची मनं. छत्रपती संभाजीनगरमध्ये महानगरपालिकेच्या अभियंत्याला कंत्राटदारानं केली मारहाण. तर ब्लॅकमेल करणाऱ्या कंत्राटदारांना ब्लॅकलिस्ट करण्याची कर्मचाऱ्यांची मागणी. पुण्यातील तरुणाची लोणावळ्यातील दरीमध्ये उडी घेत आत्महत्या. आत्महत्या करण्यापूर्वी काढला होता सेल्फी व्हिडिओ. प्रेमभंग झाल्याच्या नैराश्यातून उचललं टोकाचं पाऊल. नाशिक जिल्हा रुग्णालयातील बाळांच्या अदलीबदली प्रकरणामध्ये रुग्णालयातील 8 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई. कामात हलगर्जीपणा केल्याचा कर्मचाऱ्यांवर ठपका. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.